नागपुरात आमदार चषक 2022 भव्य आयोजन करण्यात आले. शहरातील बिशप कॉटन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार व पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते. तर क्रीडा चषक हा स्तुत्य उपक्रम असून केवळ शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातील खेळाडूंना चांगलं व्यासपीठ मिळावं असं मत आमदार विकास ठाकरे यांनी व्यक्त केलंय. सगळ्यात पहिले ज्या आमदाराच्या नावाने एक चषक इथे झाला आहे त्याबद्दल त्या आमदाराला शुभेच्छा. त्यांनी नवीन पोरांमध्ये एक ऊर्जा निर्माण करण्यासाठी, त्यांना सगळ्यांना एक खेळाच्या मदार आणण्यासाठी आणि कोरोनानंतर उत्साहाचं वातावरण सगळीकडं स्थापन करण्यासाठी जो उपक्रम केला त्याबद्दल मनापासून आणि नवीन पोरांनी खेळांच्या मैदानावर उतरून आपली कलाकौशल्य दाखवलं पाहिजे आणि इथून इकडं एकोपा कशाला असतो, एकोपाची ताकद काय असते याचं दर्शन घडलं पाहिजे म्हणून त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो. मला वाटते ही महालक्ष्मी फाउंडेशन, पश्चिम नागपूर यूथ काँग्रेस आणि या सर्व मंडळींनी मिळून या टूर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे. 2 वर्ष करोनाच्या काळात खेळाडूंना कुठे खेळण्याची संधी मिळाली नाही आणि टेनिस बॉलचं एक वेगळं महत्त्व नागपूर शहरामध्ये आहे. रात्रकालीन टूर्नामेंट आम्ही जेव्हा तारुण्याच्या वयात होतो त्यावेळेस आम्हीसुद्धा या टूर्नामेंटचं आयोजन करत होतो आणि आज या लोकांनी ही टूर्नामेंट आयोजित केली आणि त्याला आमदार चषक म्हणून नाव दिलं आहे. मला वाटतं हे नाव दिलेलं हे कायम शेवटपर्यंत चालत राहावं आणि सातत्यानं या दरवर्षी याचं आयोजन व्हावं. पहिल्या वर्षी काही चुकी होत असतील त्या नंतरच्या वर्षी सुधराव्या. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.